आपण कितीही कुणाचा भावभावना जपण्याचा प्रयत्न केला तरीही काही लोक फक्त त्यांच्या गरजेपुरतच तुम्हाला किंमत देतात. कदाचित हा त्यांचा मूळ स्वभाव असावा. आपल्या इच्छांना मुरळ घातल्याशिवाय स्वप्नांना गवसणी घालता येत नाही. आयुष्यात काही लोक असेही भेटतात जे तुमच्याबरोबर बसतात व गोडगोड बोलतात व गोड बोलून तुमच्या पाठीत खंजीरही खुपसतात. आयुष्यात जी कामे तुम्हाला अवघड वाटतात तीच कामे करण्याला प्राधान्य द्या, कारण सोपी कामे तर चुटकीसरशी होऊन जातात. एखादी गोष्ट करण्यासाठी जर कोणी तुमच्या मदतीला येत नसेल तर कधीही घाबरू नका, कारण ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वासच तुम्हाला सक्षम बनवेल. फक्त प्रयत्नांची कास मात्र कधीही सोडू नका. चांगलं वागणं व प्रामाणिक राहणं, सत्याच्या मार्गाने चालणे म्हणजे आपल्या जीवनाचा खरा आरसा आहे. त्याचा तुम्ही जितका वापर कराल तितकेच तुमच्या आयुष्याची चमक वाढते. जबाबदारी घेणाऱ्या माणसांच्या नशिबी कायम अवहेलना असते, कारण काही स्वार्थीपणाने जगणारी लोक आपल्या आयुष्यात कधीच तडजोड करून घेत नाही. म्हणून माणसाने नेहमी आपली क्षमता व ज्ञान यांनाच आपले गुरु बनवावे. घमेंडीपणाला कधीही आपल्या जवळ येऊ देऊ नये. आयुष्यातील एखादा निर्णय चुकला तर संपूर्ण आयुष्य चुकत जातं, पण चुकल्याशिवायही माणसाला आपण कुठे चुकलो हे मात्र कळत नाही. कधी कधी काही लोकांच्या बाबतीत असेही घडते की त्यांची काही चूक नसतानाही दोष मात्र त्यांच्यावर येतो. चूक त्यांची असते म्हणून नव्हे, तर ते दुसऱ्यांना दुखवायला घाबरतात म्हणून ते सर्व दोष स्वतःवर हसत हसत ओढून घेत असतात. डोळ्यांना जसं दिसतं तसंच कदाचित कधी कधी नसतं, पण काही लोकांना फक्त समोर दिसणाऱ्या गोष्टीच सत्य वाटत असतात. म्हणून ते कधी कधी सत्य जाणण्याचा प्रयत्न न करता डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवतात व फसतात. एखाद्याच्या हातून घडलेल्या चुका या एकांतात सांगाव्या व एखाद्याचं कौतुक करताना मात्र चार चौघात करावं, मग नातं चांगलं टिकतं. शांतता हे बऱ्याच समस्यांवर औषध असू शकते, पण जिथे प्रश्न तुमच्या मानसन्मानाचा असतो तिथे तोंड उघडल्याशिवाय पर्याय नसतो. चेहऱ्यावरील हास्य ही कधी कधी एखाद्या कोड्यासारखंच असतं. जितका आनंद ते दुसऱ्यांना दाखवत असतं त्यापेक्षा जास्त दुःख हास्याच्या पाठीमागे मनात साठवलेलंही असतं. हास्याच्या पाठीमागे लपलेलं दुःख हे फक्त जवळचेच ओळखू शकतात.